नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? आम्ही तर मस्त मजेत आहोत. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर सर्वांनीच छान काळजी ह्या पावसात शक्यतो भिजू नका. गरज असेल तेव्हाच पावसात जा, म्हणजे इमर्जन्सी काही काम असेल, ज्यांना जॉब असतो कंपल्सरी जावंच लागतं. अदरवाईज जास्त बाहेर पडू नका, कारण थोड्याशा कारणामुळेच खूप जास्त आजार वाढतात. आणि आजकालच्या आजारांचा माहिती आहे सगळ्यांना की कसं काय काय होतं एक्सरची कामं, तर या सगळ्या गोष्टी तर आहेतच. त्यामुळे आम्ही पण बाहेर जात नाहीत, आणि लहान मुलं असेल तर शक्यतो जात नाहीतच, आणि जाऊ पण नका. थोडं पण पावसानं कोणाकोणाला जमतं, कोणाला नाही जमत. लगेच ओलं झालं थोडंसं की लगेच सर्दी होणार, या त्या गोष्टी चालू असतातच. आणि परत मग जेव्हा आपल्याला कुठल्या पण एखादं जर छोटं मोठं सर्दी जरी झाली, तर ती पण रिकवर व्हायला ना भरपूर दिवस लागतात. भरपूर म्हणजे आज झाली आणि उद्या लगेच रिकवर होतं असं नसतं, तर 3-4 दिवस तर कुठले पण नॉर्मल आपल्याला काही पण झालं तर त्याला लागतातच. त्यामुळे काळजी घ्या. तर हे तर झालंच, आज आमचा झालेला आहे पोपट. तर पोपट कसा झाला, आणि आज म्हणूनच नाही, 1-4-5 दिवस झालं रोज आमचा तसाच पोपट होतोय म्हटलं तरी हरकत नाही. 4-5 दिवस झालं म्हणजे 4-5 वेळा झाला तसा. तर आता पावसाचे दिवस आहेत आणि वातावरण पावसाचं चांगलंच आहे आता. पण म्हणजे दिवसभर पण होतं, पाऊस नाही आला पण वातावरण होतं. तर म्हणून मग आम्हाला काही तेवढं म्हणजे टियाला खाली घेऊन जाता येत नाही खेळण्यासाठी गार्डनमध्ये, तर मग तिला मग घरात खेळते. आणि मग संध्याकाळी ती कधी कधी बोर होते, तर मग जेव्हा वातावरण मला वाटलं की पावसाचं नाही आहे तशा वेळेला मी खाली जात असते. पण 2-3 वेळा कसं झालं की मी पावसाचं वातावरण एवढं काही वाटलं नाही, म्हणून मी तिला आवरायला घेतलं. तिला आवरलं वगैरे, तिचं थोडंसं फ्रेश केलं आणि फ्रेश करून खाली लिफ्ट म्हणून खाली जाईल तोपर्यंत तेवढ्यात तर पाऊस हजर असं. आणि सेम आज पण तसंच झालं. आज त्यात मेन म्हणजे असं झालं की मी आधी चेक केलं बाल्कनीमधून की हां वातावरण वगैरे नाही आहे म्हणजे एवढं काही, आणि पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही आहे. तर चला मग आज मला पण थोडंसं बोर वाटत होतं, म्हणून म्हटलं चला खाली जाऊन आलं की तिला पण फ्रेश वाटेल आणि ती फ्रेश असेल तर मग मी पण फ्रेश राहतेच. कारण मग ती घरात ती पण चिडचिड करते ना, मग मला पण जरा थोडंसं तसं चिडचिड होतं. तर त्यामुळे म्हटलं चला, म्हणून मग आम्ही आवरायला घेतलं तिला. मग आवरलं, फ्रेश केलं आणि फ्रेश केलं त्यानंतर मग लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमधून लिफ्टनं एकतर आम्हाला डायरेक्टली पार्किंगला न नेता वरती कोणीतरी प्रेस केलं असेल बटन, त्यामुळे मग आमची लिफ्ट वरती गेली. आम्ही वरती गेलो, वरून परत खाली आलो. तर परत खाली आलो आणि खाली समोर पाहते तर तेवढ्यामध्ये पावसाचं चांगलंच आगमन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आमचा चांगला मोठाच पोपट झाला, पचका झाला, काय म्हणायचं ते म्हणा, पण झाला. मग 2 मिनिटच खाली थांबली तर ती जात होती तरी, पण बाहेर निघलं जाऊन कोठी या पाऊस आहे. आणि तसं म्हणून मग तिला कसं तरी आणले, तिचा येत नव्हती तेवढं. चल म्हणत होती मम्मी फ्रेंडकडे, तिच्या खेळाडूचं फ्रेंडचं नाव घेऊन म्हणत होती अजून, कारण मी तिला जाताना सांगितलं होतं की तुझ्या फ्रेंडसोबत तुला खेळायचंय. तर चल म्हणून हां, काय आणली तू? डॉल. कुठे गेली होती तू? कुठे गेली होती तू सांग ना, मम्मीच्या घेऊन ये. काय सांग ना, हे काय, तू कुठे गेली होती? पाऊस आला होता ना, आता कुठे गेली होती? कुठे गेली होती तू सांग ना. आणि जेव्हा मी खाली पाहिलं ना पाऊस, माझंच मला हसू यायला लागलं, अरे हे काय प्रकार आहे म्हणून. जेव्हा मी खाली येते तेव्हा पाऊस यायला चालू होते ना, अशा प्रकारेच सुरू होते काही टियाज आमच्या काही सुरे. खाऊन टाकली डॉल ना, खाऊन टाकली. तर आज पण थोडस वातावरण आहे पावसाचं, पण बघू आता संध्याकाळी जायला भेटलं तर, नाही तर रोजच्या सारखं झालं. पाऊस तर नाही आलाय. आणि मी टिकली लावली आहे, तर टियानं पण टिकली लावायची. म्हणजे टिकली लावली तुझी दिसली का, टिया कुठे लावली? हा छान लावली का, छान लावली. तर बरेच दिवस झाले आमचं चालू होतं की तोंडात घालून ये, गुडगल आहे ना तू, गुडगल आहे ना टिया, हे नको तुला मग टिया नाही द्यायच्या. तर बरेच दिवस झालं चालू होतं आमचं की आता म्हणजे पहिल्यापासूनच जुन्या रूमवरती पण टीव्ही घ्यायचं नाही घ्यायचं असं चालू होतं आमचं. तर मीच म्हटलं की नको कशाला टीव्ही, तर कारण कधी कधी मग असं एकटं असलं ना मग बोर होतं थोडंफार टीव्ही असलं म्हणजे जरा. आणि आता आहे सगळीकडे टीव्ही, मग प्रत्येक जण थोडंसं त्यामध्ये काही पाहिलं वगैरे थोडा वेळ पण जातो म्हणून. तर मग मीच म्हटलं की नको कशाला टीव्ही आताच, नंतर नवीन घरातच जेव्हा जातो आपण तर तेव्हा घेऊया म्हणून. कारण तिथे परत टीव्ही घ्या लावा इकडे तिकडे, कारण रूम पण छोटं होतं तसं, लावण्यासारखी जास्त जागा पण नव्हती. आणि लावा परत त्यात मेन म्हणजे तिकडून इकडे शिफ्ट करा, मग टीव्ही परत खराब होणार हे ते, म्हणून की डायरेक्टली जेव्हा आपण आपल्या नवीन म्हणजे आपल्या स्वतःच्या जेव्हा घरामध्ये जाऊ तेव्हाच टीव्ही घेऊया असं ठरलं होतं.
तर मग आता आम्हाला इथे येऊन पण म्हणजे आमच्या स्वतःच्या घरामध्ये पण येऊन आता झाले आहेत 5 महिने. हो 5 महिने तर झाले आहेत, म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून 5 महिने आम्हाला कम्प्लीट झालेले आहेत इथे येऊन. 6वा महिना सुरू झालेला आहे. तर मग जसं की तुम्ही पण पाहते आणि मी तुम्हाला व्हिडिओमार्फत कळतच असेल की जसं नवीन घरात असेल तसं थोडंसं छोटं मोठं का होईना घरातलं काम किंवा घरात नवीन गोष्टी घेणं वगैरे चालू आहे जसं होईल तसं हळूहळू. मागे सरटी गुड गर्ल आहे ना तू. तर मग तसं करून येते या बेबी. दिवस झालं चालू होतं घ्यायचं तर मग आता म्हणजे कधी घ्यायचं, आज घ्यायचं, उद्या घ्यायचं किंवा आज जसा पाहिजे तसा मिळत नाही, ऑनलाईन घ्यायचा होता, अशा सगळ्या गोष्टी होत्या त्यामागे. तर मग दुसरं पण का दुसरं कुठलं काम करायचं असं चालू होतं आमचं. तर मग त्यामध्ये ठरल्यानंतर फायनल की टी व्हीच घेऊया म्हणून आणि मग टी व्हीच ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे असं मला प्रदीपने सकाळी सांगून गेले की टी व्ही मागवला आहे आणि मग तो टी व्ही येईल म्हणून. तर मग टी व्ही येणार आहे तर टी व्ही आल्यावर तुम्हाला पण पाहायला मिळेल कसा टी व्ही असणार आहे काय असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अशा वाटपर्यंत नक्कीच पहा. तर इथं ते टी व्ही घेऊन आले तुम्ही जसं की पाहिले आणि त्यानंतर मग ओ टी पी वगैरे मागितला आणि ते लगेच जात होते पण मी म्हटलं की नाही टी व्ही चेक करायचं आहे कसं आहे काय एकदा ओपन करून दाखवा. मग त्यासाठी त्यांनी हे ओ टी व्ही ओपन करून दाखवत आहेत आणि त्यानंतर मग जेव्हा आपण ऑनलाईन कुठली पण वस्तू मागवतो ना तर चेक तर या गोष्टी सगळ्या केल्याच पाहिजेत कारण जर काही खरंच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच रिप्लेसमेंट करू शकतो. तर त्यामुळे मग टी व्ही चेक करून घेतला, त्यासोबत येणारे मग जे काही वायर्स प्लग्स असतील रिमोट सगळ्या गोष्टी मी चेक करून घेतल्या आणि त्यानंतर परत आता मग हे ठेवून देत आहेत. आता त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या आधी इलेक्ट्रिशियन येईल आणि मग नंतर तो सर्व गोष्टी करेल जे काही असतील ते टी व्हीच्या. तर अशा प्रकारे मग फायनली आमचा टी व्ही आमच्या घरी आलेला आहे. तर जसं तुम्ही पाहिले की दुपारी आले होते डिलिव्हरी बॉय आणि त्यांनी टी व्ही देऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला टी व्ही दाखवते मी. टी व्ही इथे ठेवला आम्ही सध्या बघा, टी उभारली आमची टी व्ही समोर. तर फ्रंट कॅमेरा त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. ओपन करून वगैरे पण पाहिलं त्यांनी तुम्हाला जसं की दाखवले म्हणजे दाखवा म्हटलं त्यांना तर त्यांनी दाखवला होता. मग ओपन करून पाहिलं आणि अशा प्रकारे सध्या इथं ठेवलं आहे. आता हा मागे ठेवते मी कारण ते जे इलेक्ट्रिशियन आहेत ते येणारे टी व्ही लावणारे टी व्ही आम्हाला बसून वगैरे देतील तर ते काही आज येणार नाही आहेत. तर मग टी व्ही इथे ठेवून टी आत खराब वगैरे करेल त्याच्यासोबत हे करणार. हां म्हणून मग टी व्ही कुठे दाखव ना टी या म्हणून मागे नेऊन ठेवायचा आहे. हां तर अशा प्रकारे चालू आहे. ते उद्या येणार आहेत आणि मग ते उद्याच लावून देतील तर तुम्हाला उद्याच्या पण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिसेल. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे सगळे डिटेल्स पण तुमच्यासोबत शेअर करेन, कुठला टी व्ही घेतला आहे, कसा आहे, किती इंचीचा आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल. कसा म्हणजे ऑनलाईन तर मग चालू झाल्यानंतर पण तुम्हाला ते कळणारच की कसं आहे काय चांगलं आहे की नाही तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. तर उद्याचा व्हिडिओ पण नक्कीच पहा. आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं तुम्हाला की आमच्याकडे फायनली टी व्ही आलेला आहे, म्हणजे एक टी व्हीचीच कमी होती तर तो टी व्ही आला आहे. बाकी तर बघू अजून हळूहळू गोष्टी आहेतच भरपूर तर त्या पण तुझ्यासोबत शेअर करेन. नंतर पण मग जर गेले संध्याकाळी बाहेर तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन.